सध्या नाशिक लोकसभेच्या जागेची चांगली चर्चा राज्यभरात सुरू आहे. कालपासून अचानक नाशिकच्या लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ उमेदवारी करणार अशी चर्चा सुरू झाली. याबाबत स्वतः छगन भुजबळ यांनी अधिक माहिती दिली. कोणी सांगितलं? तुम्हीच आपलं काहीतरी सांगताय. मी काय, मी कोणासाठी आग्रही नाही. मी जरूर पहिल्यापासून तुम्हाला हे सांगतोय, आम्हाला शक्यतो जे आहे शिंदे गटा एवढे आम्हाला पण जागा द्याव्या, ही एकच मागणी केलेली आहे. बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेलं. गेल्या 2 दिवसांपासून नाशिक लोकसभेच्या जागेची चांगली चर्चा गाजू लागली आहे. 2 दिवसांपूर्वी नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शक्ती प्रदर्शन करून आपली हक्काची जागा सोडून घेण्यासाठी प्रयत्न केला. नाशिकची जागा ही परंपरागत शिवसेनेची आहे आणि गेले काही दिवसापासून आपण बघतोय का या जागेवरती भाजपा असेल, राष्ट्रवादी असेल, असे अनेक पक्ष त्या ठिकाणी दावेदारी करते आहे. आणि म्हणून हे सर्व पाहत असताना नाशिकच्या शिवसैनिकांची प्रामाणिक इच्छा होती का आपण आपल्या जागेसाठी आपण देखील मागणी करायला पाहिजे. आमच्या शिवसैनिकांच्या भावना या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या जिल्हास्तरीय नेत्यांच्या माध्यमातून पोहोचाव्यात ही भावना त्यांची होती. तर भाजपने देखील ही जागा भाजपच्या हक्काची असून त्या ठिकाणी आमचे 3 आमदार आणि शेकडो नगरसेवक असल्याने ही जागा आम्हीच लढू अशी मागणी करत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि जागेवर हक्क ठरवला. फडणवीस यांना आपण कशा पद्धतीने येथील जागा जिंकू शकतो याबाबत संपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली. फडणवीस यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतल्याचं समजतंय, त्यामुळे आता ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत शहरांमध्ये विविध चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गट शिवसेना यांच्याकडून विजय करंजकर आणि राजाभाऊ वाजे यांचं नाव समोर येत आहे. त्यातच मविप्राचे प्रमुख नितीन ठाकरे हे देखील खासदार संजय राऊत यांच्या भेटीला गेलेत अशी चर्चा शहरात रंगते. त्यामुळे आता 2 दिवसात नाशिकची खरी लढत कोण लढणार याचं चित्र स्पष्ट होईल. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजिज सय्यद.